येत्या 21 तारखेला भरणी नक्षत्र आहे. भरणी नक्षत्राचं असं असतं की आपले 12व्या दिवशी ज्यावेळेस 12 महिन्याचे श्राद्ध झालेले असतात त्याच्यानंतर या पितृपक्षामध्ये त्या तिथीला महाले श्राद्ध नसतं त्यांचं, तर भरणी नक्षत्रामध्ये हे श्राद्ध असतं. त्या भरणी नक्षत्राचं श्राद्ध करावं म्हणजे मग पुढच्या वर्षापासून महाले श्राद्ध त्यांना करता येतं. शुद्ध चतुर्दशीला गणेश उत्सव संपतो, आनंद चतुर्दशीला गणेशांचं विसर्जन होतं आणि त्यानंतर वद्यपक्षामध्ये हा पितृपक्ष सुरू होतो. या पितृपक्षाला जे श्राद्ध येतं त्याला महालय श्राद्ध असं म्हणतात. याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा असतो की प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यानंतर 3 ऋण हे प्रत्येक मनुष्याच्या बरोबर असतात. एक पितृऋण असतं, देवऋण, पितृऋण आणि ऋषीऋण. देवऋणमध्ये म्हणजे आपण रोज देवतांची आराधना पूजा करतो त्याच्यातून आपलं कर्तव्य पूर्ण होतं ते देवऋण. पितृऋण म्हणजे ज्यावेळेस स्वर्गवासी झालेले पितृलोक आहेत त्यांचं श्राद्ध करणं, त्यांच्या प्रित्यर्थ त्या ठिकाणी ज्या तिथीला त्यांचा स्वर्गवास झालेला आहे त्या तिथीला या 15 दिवसामध्ये त्या तिथीला त्यांचं श्राद्ध करणं याला सांवत्सरिक श्राद्ध हे जे आहेत हे महालय श्राद्ध आहे, याला महालय श्राद्ध म्हणतात. 3-2 श्राद्ध हे मुख्य असतं. ज्या तिथीला वारलेले आहेत त्या तिथीला श्राद्ध करणं ते संवत्सरिक श्राद्ध आणि या पितृपक्षामध्ये त्या तिथीला श्राद्ध करणं याला जे आहेत हे महालय श्राद्ध म्हणतात. या श्राद्धामध्ये प्रत्यक्ष ज्याला जमेल त्यांनी पिंडदान करायचं, त्याचबरोबर तर्पण करायचं, गाईला घास द्यायचा, त्याचबरोबर अतिथींना अतिथवास द्यायचा. आणि याच्यामध्ये एक मुख्य लक्षात ठेवायचं की कावळ्याने घास घेण्यासाठी त्याचा स्पर्श करण्यासाठी बिलकुल थांबायचं नसतं. 10व्या दिवशी कावळ्याच्या स्पर्शाचं महत्त्व असतं. याच्यामध्ये केवळ फक्त हे 5 घास काढून ठेवायचे असतात. अतिथी, कावळ्याचा घास, त्याचबरोबर गाईचा गोग्रास, कुत्र्याला, अशा प्राणींना म्हणजे थोडक्यात सजीव प्राणींना आपल्याच्यानी जेवढं होईल तेवढं आपण त्यांची सेवा करायची. म्हणून काकस्पर्शासाठी थांबायचं बिलकुल नसतं या 15-12 दिवसात लक्षात ठेवा. अनेक लोक 2-2 तास निष्कारण थांबत असतात, ते चुकीचं आहे. आणि ते झाल्यानंतर ज्यांना तर्पण करायचं आहे त्यांनी तर्पण करायचं. अशा प्रकारचं हा महालय श्राद्ध असतं. याच्यामध्ये ज्यांची तिथी माहिती नाही आहे आणि ज्यांचं काही कारणाने श्राद्ध राहिलेलं असेल त्यांनी सर्व पितरी अमावस्या म्हणजे जी अमावस्या येतील त्या अमावस्येला सर्व पितरांचं श्राद्ध असतं म्हणून त्याला सर्व पितरी अमावस्या म्हणतात. त्यावेळेस त्यांनी सर्व पितरी अमावस्याला श्राद्ध करावं. आणि याच्यावरही पुढे काही राहिलं असेल तर जोपर्यंत तुला राशीमध्ये सूर्य आहे तोपर्यंत हे महालय श्राद्ध करता येतं असं याच्यामध्ये शास्त्रार्थ सांगितलेलं आहे. धन्यवाद. सर्वांचा पितृंचे आशीर्वाद मिळावे आणि आपले मनोकामना पूर्ण व्हावी.